आज आपण फ्लावरची टिफिनसाठी एकदम चमचमीत बोटं चाटून पुसून खाल अशी भाजी करणार आहोत। त्यासाठी मी एक मध्यम साईजचा फ्लावर घेतला होता, त्याला मी असे छोटे छोटे कट करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। समजा फ्लावरमध्ये जर कुठे किडी असतील तर त्या मिठामुळे निघून जातील। तुमचा फ्लावर शिळा असेल तर मी तुम्हाला इथे ट्रिक सांगते। फ्लावर जर शिळा असेल तर मी इथे आता साधं पाणी घातलं आहे, तुम्ही थंड पाणी घालून ठेवू शकता। थंड पाणी जर नसेल तर तुम्ही इथे बर्फाचे तुकडे घालू शकता। बर्फाचे तुकडे घालून जर तुम्ही हे 10 मिनटं असंच ठेवून दिलं तर फ्लावर जो आहे तो एकदम फ्रेश होईल। तर इथे आता मी बर्फ घालून 10 मिनटं असंच ठेवून देते। 10 मिनटं झालेली आहेत, तुम्ही फ्लॉवर बघाल तर एकदम असा फ्रेश झालेला आहे। तो फ्लॉवर जो आहे तो थोडा कडक होतो, जर मऊ पडला असेल तर तुम्ही हे ट्रिक करू शकता। इथे आता भाजी करण्यासाठी मी 2 चमचे तेल घातलं, त्यामध्ये 1/2 चमचा जिरं घातलं। जिरं छान फुललं की 4-5 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहेत। 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि नंतर आपल्याला 1 मोठा कांदा बारीक चिरून घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे। तुम्ही एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये फ्लॉवरची भाजी करून बघा। तुम्ही नेहमी अशीच कराल, व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला भाजी कशी केली ते समजेल। फ्रेंड्स, तुम्हाला जर फ्लॉवरची भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। आता इथे कांदा छान तांबूस रंगावरती मी परतून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे। एक मध्यम साईजचा टॅमॅटो मी एकदम बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला। टॅमॅटो एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। अगदी झटपट ही भाजी होते, जास्त वेळ अजिबात लागत नाही। टिफिनसाठी जर तुम्हाला काही गडबडीमध्ये भाजी करायची असेल तर तुम्ही ही भाजी करू शकता। इथे टॅमॅटो छान मऊ झाल्यावरती मी 1 चमचा लाल तिखट घातलं आहे, 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि 1/2 चमचा धना पावडर घातले। आता आपल्याला हे सुके मसाले 1 मिनिटभरच परतून घ्यायचे। गॅस मी एकदम कमी ठेवलेला आहे। सुके मसाले पण 1 मिनिटभर मी परतून घेतले। आता आपल्याला फ्लॉवर घालायचं आहे। मी फ्लॉवरमधलं सगळं पाणी जे आहे ते काढून टाकले। आता आपल्याला ह्यामध्ये फ्लॉवर घालून घ्यायचं आहे। आपण भाजीमध्ये लसूण आणि जिरं फोडणीला घातलं, त्यामुळेच भाजीला चव खूप छान येते। मी फ्लॉवर घातला आहे। फ्लॉवर घालून आपल्याला आता मिक्स करून घ्यायचा आहे। जो मसाला आहे तो फ्लॉवरला चांगला लागला पाहिजे। आपल्याला सुरुवातीला ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, तर गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला पाणी न घालताच हा फ्लॉवर वाफेवरच वाफवून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे भाजी अगदी चवीला छान होते। मी आता ह्यावरती झाकण ठेवते। झाकण ठेवून त्यावरती आपल्याला 1/2 पेला पाणी घालायचं आहे आणि 2 मिनिटभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। अशी भाजी आधी शिजवून घेतल्यामुळे जो मसाल्याचा आणि आपण जी फोडणी केलेली आहे त्याचा स्वाद त्या फ्लॉवरमध्ये उतरतो आणि भाजी चवीला अधिकच छान होते। 2 मिनटं झालेली आहे, पाणी जे आहे ते थोडंसं वरती गरम झालेलं आहे। आता आपण ही भाजी मिक्स करून पुन्हा घेऊया आणि जे पाणी आपण गरम केलेलं आहे त्यातलं 1/2 पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे। गॅस लो टू मीडियम ठेवून आपल्याला ही भाजी पुन्हा 7 ते 8 मिनटासाठी शिजवून घ्यायची। झाकणावरचं 1/2 पाणी आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि 1/2 पाणी आपल्याला झाकणावरती तसंच ठेवून द्यायचं आहे। फ्लॉवरची भाजी शिजताना त्यामध्ये जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही। सुकी भाजी करताना त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालून ती भाजी शिजवायची, म्हणजे भाजी चवीला छान होते। फ्लॉवरची भाजी कमी वेळामध्ये कशी छान चमचमीत करता येईल हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही ह्या पद्धतीमध्ये एकदा भाजी फ्लॉवरची घरी करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनेलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका। आता आपली इथे भाजी शिजली का ते आपण चेक करूया। फ्लॉवर मी हाताने असा दाबून बघितला, अगदी मऊसूत असा तो शिजलेला आहे। जर भाजी तुम्हाला असं वाटलं ना अजून शिजली नाही तर तुम्ही 2 मिनटं अजून ती शिजवून घेऊ शकता। आता आपल्याला ही भाजी अजूनच चवीला छान होण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आपल्याला गरम मसाला शेवटी घालायचा आहे। गरम मसाला शेवटी घातल्यामुळे जो गरम मसाल्याचा स्वाद आहे तो भाजीमध्ये तसाच राहतो
आणि भाजी चवीला अजूनच छान होते. इथे आता गरम मसाला आणि मीठ घालून मी मिक्स करून घेतले. पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. मी आता वरती झाकणावरती पाणी नाही ठेवले, घास एकदम मी कमी ठेवलेला आहे. आपल्याला एकच वाफ फक्त आता काढून घ्यायची आहे. मी एक मिनिटभर असं हे झाकण ठेवून घेतलं होतं. एक वाफ छान अशी दणदणून आलेली आहे. हे आता आपण पुन्हा हे मिक्स करून घेऊया. इथे आता आपली फ्लॉवरची कमीत कमी वेळामध्ये चमचमीत अशी भाजी सुकी टिफिनसाठी तयार झाली. मी तुम्हाला ही भाजी एकदम जवळून दाखवलेली आहे. शेवटी त्यावरती मी कोथिंबीर घातली. कोथिंबीर घालूनसुद्धा मी मिक्स करून घेतली. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझी भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.